भुजबळांनी शिवसेनेत यावं असं आवाहन धनराज महाले यांनी केलं. धनराज महाले यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. महाले यांच्या वक्तव्याने भुजबळांबाबत चर्चा सुरू झालेली आहे. प्रवेश शक्यता आहे. भुजबळ शिवसेनेने नाकारले होती. भुजबळांनी शिवसेनेत यावं असं धनराज महाले यांचं म्हणणं आहे. धनराज महाले हे राष्ट्रवादीचे दिंडोरीतील नेते होते. त्यांनी लोकसभा निवडणूक देखील लढवली होती आणि त्यांनी आता काही वेळापूर्वीच मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. धनराज महाले यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. धनराज महाले माझ्यासोबत आहे, ज्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. काय कारण आहे शिवसेनेत आपण प्रवेश करता, कारण लोकसभा आपण राष्ट्रवादीकडून लढवली होती. मी गेल्या पाच महिन्यापूर्वी दिंडोरी विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक लढवली होती. मी शिवसेनेतच होतो. मधल्या काळामध्ये या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युती होणार नाही या दृष्टिकोनातून गेली 5 वर्ष सातत्यानं लोकसभेची निवडणूक करायची ही तयारी मी त्या ठिकाणी ठेवली होती. गेल्या 15 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे खासदार त्या ठिकाणी निवडून येत होते, परंतु आम्ही ज्या खासदारांना त्या ठिकाणी निवडणुकीसाठी प्रयत्न करत होतो, काम करत होतो, त्यांच्याकडनं खास मतदारसंघासाठी पाहिजे असं ते काम होत नव्हतं, कार्यकर्त्यांचं काम होत नव्हतं, आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी लोकसभा निवडणूक लढायची ही इच्छा आणि कार्यकर्त्यांचा आग्रह त्यानुसार त्या ठिकाणी काम केलं, परंतु त्या ठिकाणी आम्हाला अपयश आलं आणि ह्या अपयश आल्यानंतर खरं पुन्हा कार्यकर्त्यांचा आग्रह आणि कार्यकर्त्यांची इच्छा आणि त्याच्यामुळे पुन्हा घरवापसी म्हणून आज ह्या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला. नाशिकमधून एक चर्चा होत असते की भुजबळ देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आपल्याला वाटतं भुजबळांनी शिवसेनेत यावं किंवा आपण जशी परत घरवापसी केली आहे तशी भुजबळांनी पण घरवापसी करावी? त्यांनीही खऱ्या अर्थाने शिवसेनेपासून सुरुवात केलेली आहे. मधल्या काळामध्ये काय घडलं ते आपल्याला सर्वांना माहिती आहे, परंतु पुन्हा शिवसेनेमध्ये ते आल्यानंतर आणि मातोश्रीने त्या ठिकाणी त्यांना प्रवेश दिला तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्यच वाटेल. भुजबळांनी यावं असं आपल्याला वाटतं? नक्कीच यावं, त्याबद्दल काही दुमत नाही. धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. गुड जर्नलिस्ट हरीश सावंत, देवेंद्र कोल्हटकर, Zee24 मुंबई. दिंडोरी मतदारसंघातील माजी आमदार धनराज महाले यांनी राष्ट्रवादीला रामराम करत आज पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाले शिवसेनेत दाखल झाले. त्यांच्या हातावर पुन्हा शिवबंधनं बांधण्यात आलं. लोकसभा निवडणुकीच्या वेळी धनराज महाले राष्ट्रवादीत गेले होते, मात्र आता ते पुन्हा एकदा स्वगृही परतलेत. लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यांच्या प्रवेशानं राखीव मतदारसंघातील दिंडोरी मतदारसंघातील राजकीय समीकरण मात्र बदलणार आहेत. त्यांच्यासोबत दिंडोरीचे माजी खासदार कचरूभाऊ राऊत यांचे चिरंजीव आणि नाशिक महापालिकेच्या विद्यमान महापौर रंजना भानसे यांचे भाऊ दिलीप राऊत यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. दिंडोरीचे धनराज महाले आणि दिलीप राऊत यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. धनराज महाले यांच्या शिवसेनेशी संबंध नवा नाहीये, पण ते दिंडोरी लोकसभा मागची 19 सालची ते राष्ट्रवादीकडून लढले आणि आज परत ते आपल्या शिवसेनेच्या परिवारात सामील झालेले आहे.